नमस्कार मित्रांनो, करंट अफेअरच्या आजच्या सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण 11 ऑक्टोबरचे महत्वाचे असे 10 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होईल, ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर काल आपण एक प्रश्न बघितला होता, मिशन कवच कुंडल हे कोणी राबवलेलं आहे. यात थोडंसं करेक्शन करून घ्या. यात काय सांगितलं होतं मी की 15 लाख लोकांचे लसीकरण करणे 15 ऑक्टोबर पर्यंत हे याचं उद्दिष्ट आहे. तर हे याचं उद्दिष्ट काय आहे, तर दररोज 15 लाख लोकांचे लसीकरण करणे हे याचं उद्दिष्ट आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या. तर आता पुढील प्रश्न बघा. नुकतीच कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने एम्स या परियोजनेची सुरुवात केली आहे. तर या योजनेची सुरुवात दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने केलेली आहे. आता एम्सचं पूर्ण स्वरूप बघा काय आहे, हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम. आणि याचा काय उद्देश असणार आहे, यात काय केलं जाणार आहे, या अंतर्गत प्रत्येक नागरिकांचे एक स्वास्थ्य कार्ड निर्माण करण्यात येणार आहे. या स्वास्थ्य कार्डामध्ये त्या नागरिकाची सगळी मेडिकल हिस्ट्री असणार आहे. तर आता आपण दिल्लीविषयी महत्वाच्या बाबी बघूया. आता दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र म्हणून कधी करण्यात आलेलं आहे, तर 69व्या घटनादुरुस्तीद्वारे 1991 मध्ये करण्यात आलेलं आहे. आणि याच घटनादुरुस्तीद्वारे दिल्लीमध्ये एक विधानसभा पण तयार केलेली आहे. आणि या विधानसभेमध्ये 70 सदस्य असतात. आणि 69व्या घटनादुरुस्तीद्वारेच लेफ्टनंट गव्हर्नरला दिल्लीचा प्रशासक म्हणून नेमलेला आहे. आणि सध्या कोण आहेत लेफ्टनंट गव्हर्नर, तर अनिल बेजल हे आहेत. आणि याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर श्री अरविंद केजरीवाल हे याचे मुख्यमंत्री आहेत. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. फोर्ब्स इंडिया 2021 या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहेत. तर या अहवालानुसार भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ठरलेले आहेत. आणि हे सलग 14व्या वेळेस हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. आता आपण याची यादी पण बघून घ्या. बघा, पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत, दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत, तिसऱ्या क्रमांकावर शिव नादर आहेत. आता हे आपण काही दिवसापूर्वीच बघितलं होतं की शिव नादर यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड भेटलेला आहे. त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकावर कोण आहेत, राधाकृष्ण दामानी आहेत. आणि 5व्या क्रमांकावर सायरस पुनावाला आहेत. 6व्या क्रमांकावर लक्ष्मी मित्तल हे आहेत. आता एवढी लिस्ट फक्त 5 जणांची हे नावं लक्षात असू द्या. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. राजीव सारस्वत सन्मान 2021 कोणाला देण्यात आला आहे. तर हा सन्मान नुकताच विश्वास पाटील यांना देण्यात आलेला आहे. आता विश्वास पाटील यांचे काही पुस्तक आहेत हे लक्षात असू द्या यांची नावं. तर बघा, महानायक यांनी सुभाषचंद्र बोसवर लिहिलेलं पुस्तक आहे. पानिपत हे पुस्तक पांगेरा आणि झाडा झडती हे त्यांचे काही महत्वाचे पुस्तक आहेत हे लक्षात असू द्या. यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो. तर आता पुढील प्रश्न बघा. केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे मानसिक स्वास्थ्य जागरूकता अभियान सप्ताह कधी साजरा केला जातो. तर हा सप्ताह 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो. आणि 10 ऑक्टोबरला काय असतं, तर 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन असतो. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. तर आता पुढील प्रश्न बघा. नुकतेच कोणत्या राज्यात ड्रोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर नुकतेच उत्तराखंडमध्ये ड्रोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. आता उत्तराखंड विषयी महत्वाची बाबी बघा. उत्तराखंडचे राज्यपाल कोण आहेत, तर गुरमीत सिंग हे उत्तराखंडचे राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. आणि येथे कोणकोणते नॅशनल पार्क आहेत, तर येथे गंगोत्री नॅशनल पार्क आहे, नंदादेवी नॅशनल पार्क येथे आहे, आणि गोविंद नॅशनल पार्क पण येथे आहे. आणि उत्तराखंडची राजधानी कोणती आहे, तर देहरादून आहे. आणि देहरादून हे भूल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. हा एक मुद्दा लक्षात असू द्या. आता पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशाने नुकतीच आण्विक पाणबुडीवरून झिरकोन हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. तर नुकतीच रशियानं ही चाचणी घेतलेली आहे. तर पुढील प्रश्न बघा. सुदर्शन भारत परिक्रमेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे. तर नुकतेच याचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. आता हे सुदर्शन भारत परिक्रमा काय आहे, तर आपण बघूया. बघा, आपल्या भारताला 2022 मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्ष होणार आहे. त्यासाठी आता भारतात काय आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आणि या अमृत महोत्सवाचाच भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा गार्डद्वारे एक अखिल भारतीय रॅली काढली जाणार आहे. आणि त्या अखिल भारतीय रॅलीला सुदर्शन भारत परिक्रमा म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. आता या परिक्रमेमध्ये काय केलं जाणार आहे, तर 12 राज्यातील 18 शहरांमधून ही परिक्रमा जाणार आहे. आणि यात किती अंतर कापलं जाणार आहे, तर 7500 किलोमीटर इतका अंतर यात कापलं जाणार आहे. हे पण मुद्दे लक्षात असू द्या. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड 2021 कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आला आहे. तर नुकताच हा अवॉर्ड दीपिका पदुकोण यांना देण्यात आलेला आहे. आणि
यांना बॉलिवूडमधील चित्रपट क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आता इतर व्यक्ती पण बघा कोण कोण आहेत. बराक ओबामा यांना राजकारण आणि शांतता क्षेत्रासाठीतील कामगिरीसाठी हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. जेफ बेझोप यांना ई कॉमर्स कंपनीसाठी हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांना क्रीडा क्षेत्रातील हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरणच्या खाद्य सुरक्षा अहवाल 2020-21 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर या अहवालामध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावर आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर केरळ हे राज्य आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू हे राज्य आहे. आता गुजरातविषयी काही महत्वाच्या बाबी बघा. गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत, तर आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल. आणि इथे कोणकोणते नॅशनल पार्क आहेत, तर गीर नॅशनल पार्क येथे आहे, ब्लॅकबक नॅशनल पार्क येथे आहे, वनसदा नॅशनल पार्क येथे आहे आणि त्याचप्रमाणे सागरी नॅशनल पार्क पण हे येथे आहे. भारतातील पहिली जेंडर न्यूट्रल ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV लस कोणी तयार केली आहे, तर MSD फार्मास्युटिकल्सने ही लस तयार केलेली आहे. आजचं सेशन इथं संपलेलं आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होईल, ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.